नाही. येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती एक गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. ती धोंड काढा. प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झालेत. तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असं मी तुला सांगितलं ना. मग त्यांनी धोंड काढली. येशूने दृष्टी वर केली. धन्यवाद पित्या की तू माझं ऐकलंस. मला ठाऊक आहे की तू नेहमी माझं ऐकतोस. तरी जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्यासाठी मी बोललो यासाठी की त्यांनी विश्वास ठेवावा. असं बोलून त्याने मोठ्याने हाक मारली. लाजरा, बाहेर ये. तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते आणि तोंड रुमालाने झाकलेले होते. याला मोकळे करून जाऊ द्या. मरियेकडे आलेल्या लोकांनी येशूने जे केले ते पाहिले आणि पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण कित्येकांनी परुषांकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांना सांगितले. मग मुख्य याजकांनी आणि परुषांनी सभा भरवून म्हटलं, आपण काय करावं? हा माणूस तर पुष्कळ अद्भुते करतो. आपण त्याला असंच सोडलं तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपलं मंदिर आणि राष्ट्रही हिरावून घेतील. त्या वर्षी कैफा नावाचा माणूस मुख्य याजक होता. तो म्हणाला, तुम्हाला कळत नाही, प्रजेसाठी एका माणसाने मरावं आणि संपूर्ण राष्ट्राचा नाश होऊ नये यात तुमचं हित आहे हे तुम्हाला कळत नाही का? खरं तर हे तो आपल्या मनचं बोललेलाच नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने हा संदेश दिला की येशू यहुदी राष्ट्रासाठी मरणार आहे आणि फक्त त्याच राष्ट्रासाठी नव्हे तर देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे म्हणून. ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी येशूला ठार मारण्याचा आपसांत निश्चय केला. तेव्हापासून यहुदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तिथून रानाजवळच्या प्रांतातल्या एफ्राईम नावाच्या नगरांत गेला आणि तिथे आपल्या शिष्यांसोबत राहिला. तेव्हा यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या आधी स्वतःला शुद्ध करून घ्यायला बाहेर गावाहून यरुशलेमेला गेले. ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, तुम्हाला काय वाटतं, सणाला तो मुळीच येणार नाही का? मुख्य याजकांनी आणि परुषांनी त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की येशू कोठे आहे हे कोणाला कळले तर त्यांनी त्यांना खबर द्यावी. येशू वल्हांडण सणाच्या 6 दिवस आधीच बेथनीत आला. ज्या लाजराला येशूने मेलेल्यांतून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढत होती आणि येशूच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी लाजर एक होता.
तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासींचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी ते पुसले। तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले। येशूच्या शिष्यांपैकी एक जण यहुदा इस्करियोत जो त्याला धरून देणार होता म्हणाला, हे सुगंधी तेल चांदीच्या 300 रुपयांना विकून ते गोर गरिबांना का दिले नाहीत? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला नव्हता, तर तो चोर असून त्याच्याजवळ पैशांची थैली होती जिच्यातून तो स्वतःसाठी पैसे चोरायचा। हिला त्रास देऊ नका, माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी तिला ते ठेवू द्या, कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत पण मी तुमच्याजवळ नेहमी असणार नाही। तो बेथानीत आहे असे यहुदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि फक्त येशूसाठी नव्हे तर ज्या लाजराला येशूने मेलेल्यांतून उठवलं होतं त्यालाही पाहण्यासाठी ते आले। मुख्य याजकांनी लाजरालाही ठार मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवू लागले।